माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एक मुलाखत नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अतिशय शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे. काहीतरी एक दोन दिवसापूर्वी कुणीतरी मुलाखत घेतली, जाऊ दे मी त्यात पडत नाही, घरगुती मुलाखत होती, डबल इंजिनचं काम पाहून अजित पवार आमच्या बरोबर आले, ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं, तर दुसरीकडे माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं आमचं सरकार मर्यादित नसल्याचं म्हणत त्यांनी टोला लगावला. तर या सरकारनं हेलपाटे शब्द कायमचा बंद केला अशीही त्यांनी टोला लगावत टीका केली. हे सरकार जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी सर्व यांना जेव्हा जेव्हा अडचण येते तेव्हा तेव्हा हे सरकार त्यांच्या मागं उभं राहतं. आणि म्हणून फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरतं हे सरकार मर्यादित नाही राहत, कारण हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. शासन आपल्या दारी जे आहे ते तुम्ही जरा माहिती घ्या आणि आपल्या लोकांना पण सांगा किती महत्त्वाची ती योजना आहे. हेलपाटे कसं आहे, आता पूर्वी सगळे हेलपाटेवालं काम होतं, आता हेलपाटेवाला शब्द बंद, खेटे मारणे हा शब्द बंद. त्यामुळे सांगितलं होय खरं आहे. डबल इंजिनचं काम बघून इकडे अजित दादा आले, ट्रिपल इंजिन झालंय आणि त्या ट्रिपल इंजिनला काहीतरी काय म्हणाले, काय दुबा दुब्याचा बुस्टर 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 मिळाला आणि आणि त्यामुळे या ट्रिपल इंजिनचं काम वेगात सुरू आहे. नाही आहे ते मान्य करा जयंतराव, तुम्हाला तर आता कामं चालू आहेत बंद पडलेले. यांनी देवेंद्रजींनी सुरू केलेली कामं बंद पडली होती की नाही अडीच वर्षात, मी पण होतो त्याच्यामध्ये. पण ते लगेच आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर लगेच त्याला सुरू केलं, इगो वगैरे सगळे बाजूला ठेवले आम्ही. इर्शाळवाडी दुर्घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. नुकतंच ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं, आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंच्या इर्शाळवाडी भेटीवरून जोरदार पलटवार केलाय. काही जण वॅनिटी व्हॅनमधून दरडग्रस्तांच्या भेटीला गेल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये, काही लोक वॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे, दाखवायचं देखावा करायचं असं काम आम्ही करत नाही करणार नाही. रस्त्यावर उतरणारे उतरून काम करणारे लोक आहेत, वर्क फ्रॉम होम नाही आहे. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला कायम. शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ही खोचक टीका केली. तसं मी देखील आपल्याला, तुम्ही मला भेटले, तुम्ही पण गेलात. फार कठीण परिस्थिती तिकडे होती इर्शाळवाडीमध्ये, काही लोक वॅनिटी व्हॅन मधून आले तिकडे ते माहित आहे. आणि आता काही पण काही लोक चिखल तुडवत गेले बरोबर ना. मी गेलो म्हणून काय मोठेपणा सांगत नाही. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी जाऊन बचाव कार्याची पाहणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही इर्शाळवाडीला भेट दिली होती. मात्र डोंगराच्या कपारीला असलेल्या इर्शाळवाडीत जाण्याऐवजी डोंगराच्या पायथ्याशी आश्रय घेतलेल्या दरडग्रस्तांची त्यांनी भेट घेतली होती. त्याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत, उद्धव ठाकरेंच्यावर त्यांनी टीका केली. इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली आहे. त्या दुर्घटनेतून बचावलेल्या दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. सिडको मार्फत इथल्या रहिवाशांना घरं बांधून देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. खरं तर लवकरात लवकर इर्शाळवाडी दरडग्रस्तांचं पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे, कारण दरड कोसळल्यानंतर इथले रहिवाशी अंगावरच्या कपड्यानिशी घराबाहेर पडले होते. त्यांच्याजवळ ना घर उरलंय ना संसार, त्यामुळे पुनर्वसनाचं काम युद्ध पातळीवर करण्याची आवश्यकता आहे.
मात्र यावरून राजकारण जोमात असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक जोरदार धक्का दिलाय. तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे सातमकरांवर काही महिन्यांपूर्वी एका महिलेनं गंभीर आरोप केले होते, मात्र त्या महिलेनं आता कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप मागे घेतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सातमकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीकेची तोफ टाकली. 32 वर्ष शिवसेनेमध्ये अगदी गटप्रमुख पासून उपशाखा प्रमुख पासून सगळ्या छोट्या पदापासून ते विभाग प्रमुख पदापर्यंत काम करत आलेलं आहे. एखादा माणूस एखाद्या पक्षामध्ये ज्यावेळेला 32 वर्ष 33 वर्ष काम करतो आणि मग त्याच्यावरती एखादा प्रसंग उडवल्यानंतर त्याच्या पाठी त्याच्या बरोबर राहायला पाहिजे, पण एवढे वर्ष काम करून देखील जर पक्ष त्याची काळजी घेत नसेल किंवा पक्ष त्याकडे लक्ष देत नसेल तर मग निश्चितपणे आमच्यासारखे कार्यकर्ते कुठेतरी आतून दुखावले जातात. त्यावेळेस एक अपेक्षा असते की आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, किंबहुना एक मॉरल सपोर्ट देण्याची एक भावना असते, अपेक्षा असते. परंतु दुर्दैवाने असे अनेक लोक सांगतात मला, मी काय त्याची चर्चा इथे करत नाही, परंतु जेव्हा जेव्हा अडचणी आल्या, जेव्हा जेव्हा संकट आली, त्या त्या वेळेस जे काही सहकार्य पाठबळ देण्याची आवश्यकता असते ते मिळत नाही आणि मग शेवटी कार्यकर्त्याचं खच्चीकरण होतं, मग आपण करायचं कोणासाठी. अधिवेशनाचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आहे. आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांनी अधिक आक्रमक पवित्रास घेतल्याचं दिसतंय. सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून आता विरोधकांना चिमटे काढायला सुरुवात केली. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते उपस्थित नसल्याच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या वनमंत्र्यांनी विरोधी पक्षनेता घोषित का झाला नाही असं म्हणत विरोधी पक्षनेत्याची निवड न झाल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर खणाघात केला. तर नाना पटोलेंनीही मग त्याला प्रत्युत्तर दिलं. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की विरोधी पक्ष नेता आजपर्यंत घोषित का झाला नाही, विरोधी पक्ष नेता आजपर्यंत घोषित का झाला नाही, हा माझाही जाणून घेण्याचा अधिकार आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा जाणून घेण्याचा अधिकार आहे की विरोधी पक्ष नेता घोषित न करता अशा पद्धतीने सरकारच्या उत्तम निर्णयाला विरोध करणं, अध्यक्ष महाराज, हा लोकशाही गा धोक्याचा घंटा आहे, महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घेण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे की जसं विरोधी पक्षांचं नेता का निवडला गेला नाही त्याचा मुद्दा उपस्थित केला, माझा मुद्दा असा आहे की या सरकारने अजूनही 6-6 जिल्ह्यामध्ये एकच मंत्री पालकमंत्री आहे. तुम्ही बोलू शकता का? मग आम्ही सक्षम. माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महाराज, हे काय चाललं या राज्यामध्ये? अवकाळी पावसामध्ये आमचा पालकमंत्री पोहोचू शकला नाही. आता ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ती परिस्थिती भयानक आहे अध्यक्ष महाराज. मग अशा या परिस्थितीमध्ये यांना आरोप लावण्याचं काय कारण आहे अध्यक्ष महाराज? काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. संभाजी भिडेंनी महात्मा गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी राज्य सरकारला रोखठोक सवाल विचारले. पाहूया खास रिपोर्ट. समाजामध्ये दंगे धोपे आणि तणाव निर्माण करा. डायरेक्शन दिलेले आहे त्याप्रमाणे आणि तुम्ही असं नाही चालत. विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणारे संभाजी भिडे बाहेर कसे काय फिरू शकतात? काही प्रतिक्रिया उमटल्या तर त्याला कोण जबाबदार असेल असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. तसंच कलम 153 अंतर्गत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली. महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी सांगितलं जातं, मात्र करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे खरे वडील होते असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय. समाजामध्ये तेढ करणारं वक्तव्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीला IPC 153 किंवा जो काही कलम असेल त्यामध्ये ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे
समाजामध्ये दंगे धोपे आणि तणाव निर्माण करण्याचा जाणून बुजून प्रयत्न या व्यक्तीकडून आज पहिल्यांदा चाललेला आहे. हा अनेक वर्षापासून चाललेला आहे आणि या व्यक्तीला आज राष्ट्रपित्याबद्दल जर इतकं निंदाजनक वक्तव्य माणसाने जर केलं असेल तर माणूस बाहेर कसा फिरू शकतो. पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसच्या आमदारांनी महात्मा गांधींच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानं विधानसभा अध्यक्षांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची नोंद घेतल्याचं सांगितलं. डायरेक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे योग्य ती कारवाई होईल, त्याची तपासणी होईल. आता तुम्ही माहिती दिलेली आहे बरोबर ना, आणि तुम्ही देखील मुख्यमंत्री राहिलेला आहात. आपण तपासून घेऊ, त्याचं गांभीर्य बघू आणि योग्य ती कारवाई करू. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे या आधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून वादात अडकले होते, त्यामुळे संभाजी भिडेंना टीकेचं धनी व्हावं लागलं. त्यामुळे संभाजी भिडेंवर राज्य सरकार आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महानगरपालिकेत दालन सुरू केल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुद्दा उपस्थित केला. पालकमंत्र्यांचं कार्यालय तात्काळ बंद केलं पाहिजे, मुंबई पालिकेत पालकमंत्र्यांचं कार्यालय सुरू करून भाजपनं नवीन परंपरा सुरू केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. त्याला मंगलप्रभात लोढांनी प्रत्युत्तर देत कुणीही आडवा आलं तरी पालिकेतलं कार्यालय सुरू राहणार असल्याचं ठणकावलं. आम्ही सुद्धा मानतो की मुंबई महानगरपालिकेची स्वायत्तता टिकली गेली पाहिजे, म्हणून या सभागृहामध्ये सातत्याने आम्ही बोलत आहोत की त्या ठिकाणी पहिल्यांदा असं झालेलं आहे की पालकमंत्र्यांचं ऑफिस झालं, नंतरच्या काळामध्ये माजी नगरसेवकांची लिस्ट डिक्लेअर झाली. आता कशी हरकत होईल अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती अध्यक्ष महोदय की माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्थापन करण्याचं काम झालं आणि ते स्पेसिफिक एका पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी बसण्याचं काम करण्यात आलं. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता हरकत ऐकून घ्यायचं पासा अध्यक्ष महोदय, ते मावी पण मगाशी उठवली होती. पहिल्यांदा असं झालेलं आहे की आता सबबचे मंत्री महोदयांनी पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी कॅबिन घेतलेली. समस्या नेहमी लोकांची समस्या प्रत्येक विभागामध्ये असतात, ते वार्डामध्ये फक्त वार्डाचे काम असतात. हेड ऑफिस मध्ये कोणी वार्डाचे लोक तिथे येऊ शकत नाही, मंत्रालयामध्ये परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाही. आता आम्ही तिथे पालकमंत्री म्हणून समस्या निवारण कक्ष उभा केला, त्यामध्ये त्यांची काय अडचण आहे? त्याने पण निमंत्रण आहे, त्याने पण यावा तिथे. त्याने एकही राजकीय कार्य होणार नाही तिथे, फक्त लोकांची समस्या ऐकणार आहे. ने कोणी अडकला तरी पण मी थांबणार नाही, ते पालकमंत्रीच्या जनसमस्या निवारण कार्यालय तिथे सुरू राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी बाकांवर आणि दुसरा गट विरोधी बाकांवर आहे. अशात पवार काका पोतण्याची भेट झाल्यानं चर्चांना एकच उधाण आलं. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणसुद्धा घेतलं. राजकीय मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध जपल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. मी राजकारण आणि फॅमिलीचे नाते कुठेही मिक्स करत नाही. जी चर्चा होती ती सामूहिक विषयाची होती, त्याच्यावर चर्चा झाली. त्या त्या प्रत्येक अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना आदरणीय दादांनी स्वतः फोन केले आणि हे सर्व MPSCचे विषय मार्गी लावावेत असं त्यांना सांगितलं. देशातील 26 राजकीय पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची पुढची बैठक महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईत होणार आहे. मुंबईत या बैठकीचं आयोजन महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार यांनी पाटणा आणि बंगळुरू इथल्या बैठकीचा अनुभव सांगितला. मुंबईतील बैठक अजून कशी चांगली करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केल्याचं नाना पटोले म्हणाले. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, विविध जे राज्यपक्ष आहेत त्यांचे सगळे नेते, असे 100 असे सगळे महत्त्वपूर्ण नेते मुंबईला येतील अशा पद्धतीचा अंदाज त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चांगली मीटिंग व्हावी या पद्धतीचा या पूर्वतयारीसाठी ही मीटिंग आज आम्ही घेतलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे.
विरोधकांनी त्यांच्या इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आव्हान दिलंय, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीही जबरदस्त प्लॅन आखतायत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्ष अशी सरळ लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप एनडीएच्या माध्यमातून मैदानात उतरणार आहे, तर आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांनी त्यांच्या 26 घटक पक्षांच्या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया असं नाव दिलंय. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवसात एनडीएच्या तब्बल 430 खासदारांची भेट घेणार आहेत, तर विरोधकांच्या एकीमुळे केंद्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला विरोधकांनी लगावलाय. एकंदर वातावरणच देशातलं जे आहे ते नाराजीचं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल, त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल. परिणामतः भारतीय जनता पक्षाला आता वेगळी धास्ती वाटणं साहजिक आहे आणि त्याचा तो परिणाम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत एनडीएच्या 450 खासदारांची भेट घेणार आहेत. 11 क्षेत्रांमध्ये 430 खासदारांच्या भेटीचं हे नियोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारांच्या भेटीच्या तयारीची जबाबदारी केंद्रीय मंत्री संजीव बालियान, बीएल वर्मा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या माध्यमातून 50% मतं सुरक्षित करण्यावर एनडीएनं भर दिलाय. 18 जुलैला एनडीएच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या माध्यमातून भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं. आता त्याच्या पुढचं पाऊल टाकत थेट खासदारांच्या भेटींचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय लढाई प्रचंड भीषण होणार हे स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चंद्रपूरच्या रहमतनगरमध्ये इरई नदीला आलेल्या पुराचा कहर अजूनही पाहायला मिळतोय. हजारो घरं अजूनही पाण्याखाली गेलेली आहेत. पाणी पातळी वाढत असल्यानं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं जात आहे. चंद्रपूरमध्ये पावसानं सध्या उसंत घेतलेली आहे, मात्र जीवनदायिनी इरई नदी जी आहे ती चंद्रपूरकरांच्या जीवावर उठलेली आहे का अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. इरई धरणाचे दुपारी 2 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर चंद्रपूर शहरात जी आहे ती पूरस्थिती निर्माण झालेली आहे. चंद्रपूर शहरातल्या मोठ्या भागात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं असल्यामुळे जे आहे ते नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनापुढं आहे. सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 1200 लोकांना रेस्क्यू करण्यात जे आहे ते यश मिळालेलं आहे, मात्र अजूनही जवळपास 700 ते 800 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यासाठी वेगवेगळे पथक तैनात करून बोटीच्या सहाय्यानं जे आहे ते नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. खरं तर रात्रीची वेळ आहे, किर्र सगळीकडे अंधार आहे, त्यामुळं हे सगळे ऑपरेशन राबवताना अनेक अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागत आहे. मात्र चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी जीवाची शर्थ करून जे आहे ते हे सगळं ऑपरेशन राबवत आहे आणि शेवटच्या नागरिकाला इथून काढेपर्यंत हे ऑपरेशन निर्धार जो आहे तो हे सगळे कर्मचारी करतात. रात्रीच्या वेळी देखील हे ऑपरेशन चंद्रपूरमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसा, उदयती मांडे, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. या सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.